जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळची मुरळ्याने खाल्ल्याने त्याला बाधा झाली असल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडल्याने एकच खळबळ माजलेली आहे. गावातील माजी सरपंचांसह ग्रामस्थांनी याबाबत या घटनेचा पर्दाफाश केलेला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेअंतर्गत अंगणवाडी मुले व गरोदर माता महिलांना पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट अन्नधान्य पुरवठा काळाबाजार उघडकीस आलेला आहे. याबाबत संबंधित पुरवठा ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अंगणवाडी सेविका व सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे. तालुक्यामध्ये या ठिकाणी अंगणवाडींना पोषण आहार पुरवला जातो, तो आहार किती निकृष्ट दर्जाचा आहे हे उदाहरण या ठिकाणी आपल्या कुडाळ तालुका जावली या ठिकाणी घडलेलं आहे. आपण पाहतो हा तांदूळ, त्या तांदळामध्ये फायबरयुक्त असं तांदूळ मिक्सिंग केलेलं दिसून येत आहे. त्या तांदळामध्ये या तांदळाच्या माध्यमातून अनेक लहान मुलांना याचा आहार केला जातो आणि या आहारामुळे मुलं आजारी पडू शकतात आणि आजारी पडली आहे ही वस्तुस्थिती आपल्यासमोर या ठिकाणी सांगतो. आणि हे तांदूळच नाही तर या ठिकाणी चटणी असेल किंवा डाळ असेल अशा सगळ्या प्रकारामध्ये या ठिकाणी डाळ तर भोंगा लागलेली डाळ आहे आणि अशी डाळ या ठिकाणी या लहान मुलांना आमच्या कुडाळातून दिली जाते. ही बाब अतिशय गंभीर आहे आणि या डाळीमध्ये अक्षरशः कोण जनावरसुद्धा खाणार नाही अशा प्रकारची डाळ आमच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी दिली जाते. शासन कुपोषण कमी करण्यासाठी 1,00,000 रुपये खर्च करते, पण त्या 1,00,000 रुपयामध्ये काय निकृष्ट दर्जाचं का या ठिकाणी घालण्यात दिली जाते याची सुद्धा चौकशी होणं या ठिकाणी गरजेचं आहे. या संपूर्ण घटनेची या ठिकाणी तालुक्याचे सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी आणि बालविकासाचे अधिकारी यांनी योग्य दखल घेऊन तात्काळ या ठिकाणचे ज्या एजन्सीमार्फत या धान्य पुरवला जातो त्या एजन्सीला तात्काळ या ठिकाणी धान्य बंद करून दुसरीकडून चांगल्या प्रकारे धान्य या ठिकाणी खरेदी करणं गरजेचं आहे. नाहीतर या ठिकाणी संभाव्य या इथून पुढच्या काळामध्ये या कुडाळ आणि कुडाळ पंचक्रोशीतील संपूर्ण या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील किंवा संपूर्ण लहान मुलांचे पालक असतील हे या ठिकाणी याबद्दल ना पालकांची तक्रार आल्यानंतर चटणीविषयी आणि ह्याच्याविषयी डाळीविषयी आम्ही पालकांची तक्रार आल्यानंतर मॅडमला याविषयी कल्पना दिली होती. त्यावेळेस आमच्या पहिल्या प्रकल्प अधिकारी किती दिवसापूर्वी दिली होती तर 1-3 महिन्याच्या मागे आम्ही बोललो होतो त्यांना. किती दिवसापासून अशा पद्धतीचं अन्नधान्य डाळ ही आम्हाला नेहमीच अशी येते, डाळ ही नेहमीच अशी येते आम्हाला, चटणी ही नेहमीच अशी आम्हाला येते. त्याच्यामुळे पालक अक्षरशः चटणी आणि डाळ नेहमीच मागत नाही. बरं, मग या संदर्भामध्ये तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना काय सांगितलं? आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना नाही पण आमच्या मॅडमला आम्ही ही कल्पना दिली होती माग. मग काय म्हटल्या त्या? काय नाही, त्या म्हटल्या ठीक आहे, म्हणले आपण कारवाई करू एवढंच फक्त बोलल्या होत्या. त्यांनी आत्ता काही कारवाई नाही काय केली काय झालं आत्ता या एवढ्या काल आणि परवा 2 दिवसातच लोक म्हणायला लागली बाय मॅडम हे आम्हाला तिकट बिकट येत आहे ते अतिशय बेकार आहे आणि आम्हाला काय आहार नको असं 2-3 पालकांना आम्ही ही केलं आणि आम्ही मॅडमना सुद्धा आज येणार होते त्या व्हिजिट द्यायला त्यावेळेला आम्ही ते सगळे त्यांना उघडून दाखवणार होतो की बाबा हा मॅडम आहार आहे. पालक आमच्याकडे वारंवार तक्रार करायला लागल्यात आलीकडं याच महिन्याचा मला असा आला आहे की अतिशय निष्कृष्ट दर्जाचा आहे. तरी आम्ही पालकांना आज बोलवलं होतं आणि सगळ्या आहार माघारी मागून घेणार होतो. आज एकदा बोलवतो गेल्या वेळेला पण ते काय आता त्या बदली होऊन गेल्या त्याच्यामुळं आता या नवीन सुपरवायझर आत्ताच आम्हाला आले 8 दिवस झालं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या कानावर अजून काही घातलं. बदली केलेल्या अधिकाऱ्यांचं नाव काय? बदली केलेल्या आपल्या नाव नाही, आम्ही नेहमीच म्हणायचं ना हे आहार चांगला नाही त्याच्यात कचकच लागते. पालकांच्याच तक्रारी आमच्याकडे भरपूर यायच्या. मग तरी सुद्धा तुम्ही लहान मुलांना दिले? नाही दिलं, आता वाटप करायला लावलं आपण तर पॅकिंगचं आहे, शासनाचा आहार आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त दिवस शाळेत पण ठेवता येत नाही, आला की दुसऱ्या दिवशी वाटप करायला लागतोय तो आहार. आणि ही पहिल्यांदाच आता हा प्रकार दर्जाचा तांदूळ आमच्या निदर्शनास आलेला आहे.